हे महर्षी वेदव्यास आणि भगवान श्री गणेश यांच्या हस्ते महाभारत या ग्रंथाचं लिखाण या यावल नगरीमध्ये झालं आहे. पांडवांची पाय या यावल नगरीला लागले. नमस्कार मंडळी, सर्वांना शिवसकाळ. महर्षी वेदव्यास यांच्या पदकमलांनी पावन झालेल्या आमच्या या व्यासनगरीत म्हणजेच यावल नगरीत तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांचा साक्षीदार असंही आमचं यावल गाव. तिसऱ्या द्वापर युगात महर्षी वेदव्यास आणि पांडव यांचे पाय या यावल भूमीला लागले आणि ही भूमी पावन झाली आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा आणि पौराणिक घटनांचे साक्षीदार झाली. याच भूमीत इथंच गणपतीच्या हस्ते महर्षी वेदव्यास यांनी महाभारतासारखा महान ग्रंथ लिहून घेतला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद, 18 पुराणं, 18 उपपुराणे, 6 शास्त्र, 108 उपनिषदे महाभारतासारख्या महान ग्रंथाचे निर्माते म्हणजेच भगवान महर्षी वेदव्यास यावल नगरीत कशासाठी आले, कधी आले, श्री गणपतीच्या हस्ते कुठं महाभारताची रचना केली गेली, पांडव कोणत्या समयी इथं वास्तवास होते याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करू. यावल बसस्टँडपासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर महर्षी वेदव्यास यांचं मंदिर आहे. मंदिराच्या जवळ आल्यानंतर भव्य असं हे द्वार आपल्याला दिसतं. अतिशय उत्कृष्ट असं याचं बांधकाम आहे. साधारण 75 फूट उंच एवढं हे महाद्वार आहे. अतिशय सुंदर याच्यावर आपल्याला कोरीव काम केलेलं दिसतं. इथे सर्व देणगीदारांचीही नावं, श्री व्यास व श्री राम मंदिर संस्थान यावल. मंदिराच्या आत आल्यानंतर उजव्या साईडला महादेवाचं मंदिर आपल्याला दिसतं आणि माता पार्वतीची मूर्ती.
हा इच्छापूर्तीचा बोटा आहे. हा असा चार बोटांमध्ये अलगद पकडल्यानंतर आणि हा जर फिरला तर इच्छापूर्ती होते असं समजलं जातं. डाव्या साईडला महाबली हनुमानाची मूर्ती. या मंदिराचंच बांधकाम करत असताना या दोन्ही मंदिराची ही स्थापना केली गेली आहे. अतिशय सुबक असं हे बांधकाम आपल्याला दिसतं. इथं मागे रिद्धी सिद्धी या दोन गणपतींची मंदिरं आपल्याला दिसतात. मंदिरात एकूण 18 खांब आहेत आणि महर्षी वेद व्यासांनी लिहिलेल्या 18 पुराणांचं ते प्रतीक आहेत. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर आपल्याला अतिशय मनमोहक आणि सुबक अशी महर्षी वेद व्यास यांची मूर्ती दिसते. मंदिराचे चारही कोपरे हे महर्षी वेद व्यासांनी लिहिलेल्या चारही वेदांचं प्रतीक आहे. अतिशय सुबक आणि नक्षीदार असे दरवाज्याचं आपल्याला कोरीकाम दिसत. संपूर्ण भारतामध्ये महर्षी वेद व्यास यांचं एवढं भव्य मंदिर, एकमेव मंदिर हे फक्त यावल नगरीमध्ये आहे. महर्षी वेद व्यास यांचं या यावल नगरीमध्ये आगमन कधी झालं, कोणत्या युगात झालं आणि काय कारणास्तव झालं हे जाणून घेण्याचा आपण एक प्रयत्न करू. हिंदू धर्मानुसार चार युग आहेत. पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापरयुग आणि चौथं कलियुग. तिसऱ्या द्वापरयुगामध्ये या यावल नगरीमध्ये लोमेश ऋषींसह अनेक ऋषीमुनी वास्तव्य करीत होते. एकदा लोमेश ऋषींच्या मनात महाविष्णू या यज्ञ करायचं मनात आलं. पण हा यज्ञ करायचं म्हटलं तर याला वेदोक्तच महर्षी पाहिजे. म्हणून लोमेश ऋषी यांनी यांचे गुरु महर्षी वेद व्यास यांच्या हस्ते हा यज्ञ करायचं ठरवलं आणि पांडवांच्या हस्ते महर्षी वेद व्यास यांना निमंत्रण पाठवलं. त्यावेळी महर्षी वेद व्यास हे नरमिष्य अरण्यामध्ये तपश्चर्या करीत होते. पांडवांस असते त्यांना या यज्ञाचं निमंत्रण गेलं. त्यांनी ते सहज स्वीकारलं आणि पांडवांसोबत त्यांचं या यावळ नगरीमध्ये आगमन झालं. म्हणजे पांडवांचेही पाय या यावळ भूमीला त्यावेळेस लागले. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये महर्षी वेद व्यास यांचं स्वागत या यावळ नगरीमध्ये झालं. हरिता आणि सरिता या दोन नद्या दुथड्या भरून त्यावेळी वाहत होत्या. अतिशय प्रसन्न त्यावेळेचं वातावरण, म्हणजे द्वापरयुगामध्ये महर्षी वेद व्यास आणि पांडव यांचं आगमन आपल्या यावळ नगरीत झालं. म्हणजे त्यावर आपण किती भाग्यवान आहोत याचा आपण विचार करू शकतो. त्यावेळी सातपुडा पर्वतामध्ये रोमहर्षण ऋषी हे तपश्चर्या करीत होते आणि यावळ नगरीमध्ये महाविष्णू यात यज्ञ होतोय हे त्यांना समजले. तेव्हा सातपुडामधून ते चालत या यावळ नगरीमध्ये आले आणि सातपुडा पर्वतामधून त्यांच्या मागोमाग एक जलप्रवाह आला आणि हरिता आणि सरिताचा जो संगम आहे आपल्या यावल भुईकोट किल्ल्याच्या इथं, तिथं तो मिळाला. त्यालाच आपण रुमण्याचा नाला असं म्हणतो. म्हणजे रोमहर्षण या नावाचा अपभ्रक्ष झाला आणि रुमण्याचा नाला असं त्याचं नाव प्रसिद्ध झालं. त्या नाल्याविषयी आख्यायिका पण अशी होती की त्या पाण्यामध्ये जर आपण आंघोळ केली तर आपले त्वचारोग नाहीसे होतात. पण दुर्दैवाने आज त्यांना ओढ्याला पाणी नाही. तर अशा या प्रसन्न वातावरणामध्ये रोमहर्षण ऋषीचंही या यावळ नगरीत आगमन झालं आणि अतिशय प्रसन्न आणि उत्साहाच्या वातावरणात हा महाविष्णू याद यज्ञ यावळ या नगरीत संपन्न झाला. जवळजवळ 7 दिवस हा यज्ञ चालला. व्यास मंदिरच्या समोरच श्रीराम मंदिर आपल्याला दिसतं. नेमका हे मंदिर कोणत्या कालखंडातलं हे सांगता येणार नाही, पण हे समकालीन असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. म्हणजे महर्षी वेद व्यास ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला असावा असं म्हणायला हरकत नाही. तिसऱ्या द्वापरयुगामध्ये म्हणजे साक्षात श्रीकृष्ण भगवान यांचं वास्तव्य या भूमीवर होतं.
त्याच युगामध्ये महाविष्णू याग यज्ञ हा यावल नगरीमध्ये संपन्न झाला आणि तो संपन्न झाल्यानंतर लोमेश ऋषींनी महर्षी वेदव्यास यांना इथंच वास्तव्य करण्याची विनंती केली आणि इथलं प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण पाहून महर्षी वेदव्यास त्यांनी ती मान्यही केली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इथं महर्षी वेदव्यास यांची समाधी आहे, पण त्यांना मी सांगू इच्छितो की महर्षी वेदव्यास हे चिरंजीवी आहेत. म्हणजे हिंदू धर्मानुसार पुराणानुसार जे सप्तचिरंजीवी आहेत, अश्वत्थामा, राजा बली, भगवान परशुराम, श्रीराम भक्त हनुमान, कृपाचार्य, विभीषण आणि महर्षी वेदव्यास हे सप्तचिरंजीवी आहेत. यांचं वास्तव्य अजूनही या पृथ्वीवर आहे. त्यापैकी अश्वत्थामा, श्रीराम भक्त हनुमान यांना पाहिल्याचे दाखले, बऱ्याच जणांनी यांना पाहिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महर्षी वेदव्यास यांची इथं समाधी नाही, त्यांचं इथं वास्तव्य आहे. आणि याच व्यासनगरीमध्ये इथंच कुठंतरी महाविष्णू याद यज्ञ हा संपन्न झाला आणि त्यानंतर महाभारतासारखा महान ग्रंथ ज्याचं लिखाण याच भूमीवर झालं आहे. इथंच कुठंतरी गणपतीच्या हस्ते म्हणजे गणपतीचं या भूमीवर या यावल नगरीमध्ये आगमन झालं आणि इथंच कुठंतरी गणपतीच्या हस्ते महाभारत हा ग्रंथाचं लिखाण झालं. ते जागा कुठं ते आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण याच ठिकाणी कुठंतरी ते इथंही असू शकते, आपण ज्या ठिकाणी बसतो तिथंही असू शकते. एवढी पावन ही आपली यावल नगरी आहे. मगाशी मी जे म्हटलं की इथंच महाभारताचं लिखाण गणपतीच्या हस्ते महर्षी वेदव्यासांनी करून घेतलं आहे. या मूर्तीवरून आपल्या लक्षात येईल महर्षी वेदव्यास यांची मूर्ती आणि गणपती. तर याची पण एक आख्यायिका अशी आहे की जेव्हा महर्षी वेदव्यास यांना महाभारतासारख्या महान ग्रंथाचं लिखाण करायचं होतं तर त्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांना या महाभारत ग्रंथाचं लिखाण कोणाच्या हस्ते करावं ते विचारलं. तेव्हा ब्रह्मदेवांनी महर्षी वेदव्यास यांना गणपतीचं नाव सुचवलं की यासाठी गणपतीसारखा उत्तम लेखक कोणी नाही. आणि महर्षी वेदव्यास यांनी गणपतीला तशी विनंती केली एक ग्रंथ लिहिण्याची. गणपतींनी ती मान्यही केली, पण गणपतींनी एक अट ठेवली की हा ग्रंथ लिहित असताना मी मध्ये कुठंच थांबणार नाही. त्यावेळेस महर्षी वेदव्यास यांना कोडं पडलं, पण तरी त्यांनी त्यावेळेस त्याला होकार दिला आणि महाभारत ग्रंथ लिखाणास सुरुवात झाली. ग्रंथाचं लिखाण चालू असताना महर्षी वेदव्यास यांनी मध्ये मध्ये असे संस्कृत श्लोक टाकलेत की त्या श्लोकाचा अर्थ उमजण्यासाठी गणपतीला वेळ लागला आणि तेवढ्या वेळामध्ये महर्षी वेदव्यास यांना तेवढ्यामध्ये वेळ भेटला आणि आज तागत त्या श्लोकांचा अर्थ त्या ग्रंथामध्ये तसाच आहे, तो कुणालाच उमजलेला नाही. आणि अशा महाभारतासारख्या महान ग्रंथाचं लेखन करत असताना मध्येच श्री गणेशाची लेखणी तुटली. त्यावेळी गणपतींनी कुठलाही खंड न पडू देता आपला एक दात तोडला आणि लेखनाला सुरुवात केली. आणि याच यावलभूमीत महाभारताच्या लिखाणाचे काही पर्व श्री गणपतीच्या हस्ते लिहिली गेली. महर्षी वेदव्यास यांच्या जीवनचरित्रावर श्री बाऊस्कर सर यांनी एक पुस्तकाचं लिखाण केलं आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला वाचायला मिळते. चारी वेदांच्या अर्थापासून पुराण, युग ही सगळी माहिती आपल्याला त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आपली जी हे तारकेश्वर मंदिर आहे खाली, तिथली ती पिंड जी आहे ती स्वयंभू आहे ना, ते गायमुख वगैरे म्हणजे साधारण आपण याच काळातलं असलं पाहिजे. हा म्हणजे महर्षी वेदव्यास ज्या वेळेस आपल्या इथे आले त्या काळातलं गायमुख त्या काळातलं. थोड्या वेळापूर्वी आपण जे पाहिलं ते पायदिंडीचं आगमन व्यास मंदिरावर झालं, म्हणजे वरणगाव ते मनुदेवी मंदिर आणि तिथून यावलच्या व्यास मंदिरपर्यंत. इथून व्यास मंदिरापासूनच जवळच अंतरावर हा गायमुख
हा समकालीनच असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. कारण याचे अवशेष वगैरे जर आपण पाहिले तर हे समकालीन म्हणजे महर्षी वेदव्यास ज्यावेळेस इथं होते त्या युगातलंच हे आहे. इथे समकालीन काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात मूर्त्यांचे. महर्षी व्यास मंदिराच्या शेजारीच श्री तारकेश्वराचं मंदिर आहे. ते बंद असल्यामुळे आपल्याला आतून दर्शन नाही घेता येणार. इथली जी पिंड आहे जिथं आपल्याला मगाशी भुवन महाराजांनी सांगितलं ती पण स्वयंभूच पिंड आहे आणि समकालीन काळातलीच हे मंदिर आहे. म्हणजे ज्यावेळेस महर्षी वेदव्यास इथं होते त्यावेळेस. महर्षी वेदव्यास म्हणजेच साक्षात विष्णूंचा अवतार ज्यांचं तिसऱ्या द्वापर युगात या यावल नगरीमध्ये आगमन झालं. ज्यांच्या हातून चार वेद, 18 पुराणं, 18 उपपुराणं, शास्त्र, उपनिषदे, ग्रंथ की त्यात महाभारतासारखा महान ग्रंथ की मनुष्य जीवनात असा कुठलाच प्रश्न नाही किंवा संकट नाही की ज्याचं उत्तर या ग्रंथात नाही, अशा ग्रंथाचे रचयिते महर्षी वेदव्यास यांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न. हा व्हिडिओ बनवत असताना महर्षी वेदव्यास यांच्या जीवनचरित्रावर सर्वात महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत झाली ती आदरणीय सुधाकर भाऊस्कर सरांची. त्याबद्दल त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, असा आमचा यावल नगरीचा संपूर्ण परिसर, इथला इतिहास, पौराणिकदृष्ट्या इथलं महत्त्व आपण सर्वांनी बघितलं. जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण पर्यटनासाठी येतात त्यावेळी इथं यावलला आपण नक्की भेट द्या. जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळापैकी एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून हे यावलही आहे. इथं बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. म्हणजे महर्षी वेदव्यास मंदिर, त्यानंतर जवळच राजे निंबाळकरांचा किल्ला, इथून काही अंतरावरच सातपुडा पर्वतामध्ये मनुदेवीचं मंदिर, असा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो यावलमध्ये आल्यानंतर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय व्यासनारायण. धन्यवाद.